मित्रांनो, वर्जन हा शब्द आता काही नवीन आला नाही आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखं देखील काहीच उरलेलं नाही आहे, कारण आताचा जमाना देखील बदलला आहे. त्यामुळं प्रत्येकाची मानसिकता आणि कोणती गोष्ट ऐकून आणि समजून घ्यायची पद्धत ही देखील वाढलेली देखील आहे. त्यामुळं एकेकाळी टॅबू मानला जाणारा विषय जसं की व्हर्जिनिटी, सेक्स प्रेफरन्स अशा सगळ्या गोष्टींवर अगदी खुलेपणानं भाष्य केलं जातं आणि ते झालं देखील पाहिजे. कारण मित्रांनो, या गोष्टींकडं वाईट पद्धतीने न बघता त्याच्याकडं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि या विषयावर जर भाष्य नाही केलं तर येणाऱ्या काळात तरुण पिढीत किंवा आजकालच्या शाळकरी मुलांमध्ये प्रचंड गैरसमज पसरण्याची दाट शक्यता पण आहे. त्यामुळे या विषयावर शाळेत किंवा मित्रांमध्ये असो किंवा कुटुंबात असो मोकळेपणानं बोललं गेलं पाहिजेच, तरच त्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतर पुन्हा तो विषय टॅबू किंवा वाईट गोष्ट या नजरेतूनच बघितला जाईल. सध्याच्या काळामध्ये व्हर्जिनिटी किंवा कौमार्य गमावणं ही खूप सामान्य आणि क्षुल्लक गोष्ट मानली जाते. फार वर्षापूर्वी त्या गोष्टीला खूप महत्त्व असायचं. आज देखील कित्येक गावात स्त्रियांच्या कौमार्य चाचण्या केल्या जातात, पण बऱ्याचशा शहरी भागात ही एक खूप कॉमन गोष्ट आहे आणि याच नजरेतून देखील बघितलं जातं. कॉलेजपासून ऑफिसच्या कॅन्टीनपर्यंत जर आपण आपल्यातील कुठलीही व्यक्ती ही लग्न झालेली नसेल आणि तर तिला एक हमखास प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे तू वर्जिन आहेस का. आणि जर एखादी व्यक्ती वर्जिन असेल तर तिची खेचणं किंवा तिला डिवचणं चालू होतं आणि सगळं आपल्याला आजूबाजूला सुरूच असतं. त्यातून निर्माण होणारे वाद, कहल, अबोला तसेच त्याचा न्यूनगंड या काही आपल्याला ठाऊक असतात. तरी पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीशी आणखीन कशी जिरवता येईल याकडे आपला कल जरा जास्तच असतो. मंडळी, वर्जिन असणं म्हणजे पवित्र असणं आणि वर्जिन असणं म्हणजे सुशील संस्कारी देखील असणं, या सर्व व्याख्या आपल्याला माहीत आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा वर्जिन शब्द नक्की आला कुठून असेल, किंवा सेक्स न केल्याने व्यक्तीलाच वर्जिन असं का म्हटलं जातं? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका होस्ट संकेत पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो काउंटडाऊन संकेत ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती. वर्जन या शब्दाचा शाब्दिक अर्थ पवित्र असा होतो, म्हणजेच एक अगदी शुद्ध, पवित्र, पावन. इंग्रजी भाषेत हा शब्द पहिल्यांदाच जवळजवळ 1200 साली ऐकण्यात आला होता. कॅम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजच्या मॅनस्क्रिप्टमध्ये लिहिण्यात आला होता आणि हा अर्जिन्सला नंतर वर्जिन म्हटलं जाऊ लागलं. याच्या व्यतिरिक्त वर्जन हा शब्दाचा उल्लेख हा जास्त करून ख्रिस्ती धर्माशी जुळवलेला देखील आहे. चर्चच्या फादरच्या लिखाणात वर्जन शब्द देखील आढळला होता. आणि ह्या व्यतिरिक्त वर्जन हा शब्द संबंध हा एखादी तरुण मुलगी ही धार्मिक मान्यतांनुसार पात्र आहे की नाही आणि या अर्थानं देखील घेतला जातो. म्हणजेच जर कुठल्या मुलीला चर्चमध्ये यायचं असेल तर ह्यासाठी तिच्याकडं पवित्रतेचा वर्जिनिटी पवित्रतेला म्हणजेच वर्जिनिटी म्हटलं जातं. ऑक्सफर्डच्या डिक्शनरीवरील वर्जन हा शब्दाच्या 18 परिभाषा आहेत. मंडळी, ही कहाणी 4th-5th शतकातील असेल. तेव्हा एक राजकन्या होती असुरला नावाची आणि ज्यांना आज संत अर्सुला म्हणून देखील ओळखलं जातं. खरं तर अर्सुला हिचे पिता ब्रिटनच्या एका भागाचे राजा होते आणि अर्सुला हिनं ते पित्यांच्या म्हणण्यावर लग्न केलं आणि आपल्या पतीला भेटण्याकरिता 11,000 वर्जिन हेल्पर्ससोबत तिने जहाजाच्या दिशेने निघाली होती. मंडळी, पण अचानक वादळ आलं आणि तेव्हा अर्सुलाने निश्चय केला की मी आधी पोपला भेटून नंतर आपल्या पतीला भेटायला जाईन. पण त्यांना वाटेत हंस भेटले. म्हणजे हंस म्हणजे पक्षी नाही तर एक वेस्टर्न युरोपमध्ये राहणारा घुमंत समूह आहे आणि या हंस लोकांनी अर्सुला सोबत 11,000 वर्जिन सेवकांची हत्या केली. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला सतत टिंगल टवाळकी करणं हे देखील योग्य नाही आहे, कारण हा पर्याय निवडायचा का नाही आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. मंडळी, तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्हर्जिनिटीबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. मी आशा करेन की तुम्हाला ही माहिती पूर्णपणे आवडली असेल आणि समजून घेतली असेल. आणि समजून घेणं पण गरजेचं आहे, कारण की मंडळी चांगली गोष्ट समजून घ्यायला वेळ जातो वगैरे हे चुकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळं नवीन गोष्टी आत्मसात नक्की करा. बदल हा माणसाचा मानवनिर्मित गुणधर्म असं म्हणते काय फरक नाही पडणार. बदल झाले पाहिजेत, नवीन ज्ञान आलं पाहिजे आणि असेच नवनवीन ज्ञान तुम्हाला सतत प्राप्त करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया अजून एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण बघत राहा काउंटडाऊन संकेत.